महानगरपालिकेमधील 1 ते 9 प्रभाग सभापती व विशेष समिती सभापती निवडणूक येत्या 4 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासंदर्भात पत्र विभागीय आयुक्त यांनी दिलं आहे. जिल्हाधिकारी या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. महानगरपालिकेत अंतर्गत निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. झोन क्रमांक 1 ते 9 झोनमध्ये सभापती पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यासंदर्भातलं पत्र विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी पालिकेला दिलेलं आहे. स्थायी समिती, परिवहन समिती आणि इतर समित्यांच्या सभापती पदाची निवड घेण्यासंदर्भातल्या सूचना या पत्रामध्ये करण्यात आलेल्या आहे. त्यासाठी 4 मार्च रोजी विशेष बैठकही बोलावण्याचे आदेश दिलेले आहेत. 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ही बैठक सुरू होणार असून त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना काम पाहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. मुंबई प्रांतिक महानगरपालिका 2007 आणि 2008 या नियमानुसार ही निवडणूक पार पाडणार.